पृथ्वीराज बाबा सन्माननीय सदस्य पृथ्वीराज बाबांच्या मताशी सहमत आहे. पुढच्या वेळेस आपण त्याची नोंद घेऊन हे एकदाच करण्याची गरज आहे, डबल करण्याची गरज नाही. वस्तुस्थिती नाना बोला. अध्यक्ष महाराज, मला आता हा विषय जो आहे टेक्निकल, आपल्याला पण कळतं अध्यक्ष महाराज, सरकारला वारंवार आता यांची आता पुरवणी मागण्या आता पुन्हा आहेतच अध्यक्ष महाराज. जवळपास मला अंदाज आहे की 94,000 कोटीच्या पुरवणी मागण्या आता पुन्हा येतात अध्यक्ष महाराज. खरं तर हे कसं करता येईल? आता इथं 3 अर्थमंत्री आणि एका स्पर्धाच आहे अध्यक्ष महाराज. कोणी 10 वे आपण अर्थसंकल्प मांडला, कोणी 9 मांडला, तुम्ही किती मांडला सुधीर भाऊ? 6-10 असे एकावर एक म्हणजे अर्थमंत्री आपल्या या सदनामध्ये आहेत. आणि आपले जे संकेत दाखवतात अध्यक्ष महाराज, याचा अर्थच असा आहे अध्यक्ष महाराज की दाल में काला आहे. म्हणजे सरकारचा दिवाळीच की दाल में काला आहे. म्हणजे सरकारचा दिवाळी निघालेला हे त्याच्यातून निघत आहे. आणि म्हणून मी अध्यक्ष महाराज त्याच्यावर जाणार नाही. मी त्याच्यावर जाणार नाही अध्यक्ष महाराज. मी 2024-2025 अतिरिक्त अर्थसंकल्पातील विनियोजन विधेयक मान्य केलेल्या मुद्द्याची एकत्रित यादी महाराष्ट्र विधानसभा नियम 264/5 नुसार मी या ठिकाणी मांडतो अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, सातत्यानं विनियोजन विधेयकाच्या याच्यामध्ये आम्ही या ठिकाणी प्रश्न उपस्थित करतो. माननीय अर्थमंत्र्यांनी परवा आता अधिवेशनाच्या पूर्व 2 दिवसाच्या पहिले आमची मीटिंग पण झाली अध्यक्ष महाराज. त्यांनी सूचना पण विभागाला दिल्या, पण अध्यक्ष महाराज त्याची अंमलबजावणी होत नाही ही गंभीर बाब मला या सदनाच्या माध्यमातून म्हणजे आपल्या माध्यमातून माननीय सरकारला या ठिकाणी कळवायची. अध्यक्ष महाराज, ज्या सूचना दिल्यात त्याचं कुठेही खाली अंमलबजावणी होत नाही. मग विरोधी पक्षाकडे एक हे आयुध जे आहे अध्यक्ष महाराज, या आयुधाचा उपयोग करून आम्ही आपल्या राज्यातल्या विविध भागामध्ये जिथं जिथं काय योजनांचं अंमलबजावणी करावी लागते, मतदारसंघातली करावी लागते, त्याच्यासाठी हा आयुध आहे अध्यक्ष महाराज. पण याची अंमलबजावणीच्या बाबत हे जे शून्यपणा आहे, तर विरोधकांच्या मतदारसंघात त्यांच्या सांगण्याप्रमाणे कामच व्हावी नाही अशा पद्धतीचं हे सरकार काम करते का, हा एक प्रश्न माझ्या आणि मी आपल्या माध्यमातून सरकारला सांगतो अध्यक्ष महाराज. परवा दिलेल्या दादा आपण ज्या सूचना होत्या दादा, अजूनपर्यंत खाली दादा खाली अजूनपर्यंत कुठली अंमलबजावणी सुरू झालेली नाही. दादाचा धाक आम्हाला माहिती आहे. आपण आता जवळपास तुम्ही आमचे सिनियर आहात या सभागृहातले सुधीर भाऊ, नाही तेच म्हटलंय. आणि हे आपला दादाचा धाक किती आहे हा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण आता दादा तुमचा धाक का कमी झाला हे कळायला कारण नाही. पण मला ज्या परवा आपण सूचना दिल्या त्याची अंमलबजावणी तातडीनं व्हावी आणि ते आपण त्याची अंमलबजावणी व्हावी अशी माझी अपेक्षा अध्यक्ष महाराज. माझ्या या ठिकाणी एकूण जे याच्यामध्ये ज्या आमच्या या होत्या मागणी क्रमांक B1 मुख्य लेखा शीर्षक 2055 पोलीसच्या बाबतचं अध्यक्ष महाराज या ठिकाणी आहे. अध्यक्ष महाराज, मागच्या वेळेसही आम्ही मांडलेल्या होत्या अध्यक्ष महाराज, याच्यामध्ये इमारती लाखनी लाखांदूर साकोली या ठिकाणी पोलिसांसाठी त्यांची घरं आणि त्या पोलिसांची रिक्त पद हे भरण्याच्या बाबत अध्यक्ष महाराज, तिकडे आमच्या इकडे अशी हे झालं की भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पदं भरली जातात पोलीस इन्स्पेक्टर आणि या सगळ्यांची, पण काही दिवसानंतर त्यांच्या बदल्या केल्या जातात आणि बदल्या गेल्या की मग त्याच्या जागा रिक्त ठेवली जाते. तर त्याच्यामुळे याची एक नोंद घ्यावी. आता पण आपण बदल्या केल्या गेल्या आहेत पण त्याच्या बदल्याला आम्हाला तुम्हाला पदं भरली गेली नाही आणि त्याच्यामुळे ज्या लोकांच्या बदल्या झाल्या ते काम करायला तयार नाहीत आणि त्याला जबरदस्ती तिथल्या अधिकाऱ्यांना थांबवून ठेव आणि त्या कर्मचाऱ्यांच्या पोरांच्या ऍडमिशनचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला. सरकारने तातडीनं या सगळ्या व्यवस्थेकडे लक्ष करावं ही एक भूमिका अध्यक्ष महाराज. दुसरा महत्वाचा विषय अन्न व नागरी पुरवठा विभागाचा. अध्यक्ष महाराज, आमच्याकडे धानाची शेती केली जाते
आणि समर्थन मूल्याच्या माध्यमातून धान मोठ्या प्रमाणात खरेदी केला जातो. ज्या संस्था खरेदी करतात त्यांच्या जो गोडाऊन्स नाही, किरायाचं कुठलं तरी घर घेतलं जातं, कुठं गोडाऊन घेतलं जातं आणि अध्यक्ष महाराज तिथं गोडाऊन्स नाही, त्यामुळे सरकारने तातडीनं ही गोडाऊन निर्मिती करून देऊन धान्य साठवणीच्या दृष्टिकोनातलं त्या पद्धतीची तयारी दाखवावी आणि मोठ्या प्रमाणात हे धान्य खराब होते. अध्यक्ष महाराज त्याच्यामध्ये तर असं आहे की हे धान्य खराब झालं तर त्या दारू फॅक्टऱ्यांना त्याचं ऑक्शन केलं जातं, कमी किमतीमध्ये दिलं जातं, राज्याच्या तिजोरीवर चुना लावला जातो अध्यक्ष महाराज. आणि त्याच्यामुळे याच्याप्रमाणे आम्हाला प्रत्येक समजा नाही प्रत्येक गावात बांधून दिलं तरी आमची मागणी अशी आहे की पंचायत समिती सर्कल न्याय मोठे मोठे गोडाऊन्स त्या ठिकाणी धान्य साठवणीच्या दृष्टिकोनातून करून दिलं तर शेतकऱ्यांचाही मोठ्या मेहनती आणि कष्टाने पिकवलेलं धान हा त्या ठिकाणी सुरक्षित राहील आणि राज्याच्या तिजोरीला जो चुना लावला जातो तोही लागणार नाही या पद्धतीची भूमिका या ठिकाणी मांडतो अध्यक्ष महाराज.